ब्राह्मणच आहे, फक्त सातारच आहे. अहो, आपल्यातल्या प्रत्येकाला एकदा कधीतरी वाटलेलं असतेच की आपल्याला हिरो व्हायचंय. हिरो अशी कोणीतरी मारलेली हाक आपल्याला आतून आवडलेली असतीच की. पण असं कधीच काहीही न वाटणाऱ्या एका सामान्य पोराला जेव्हा त्याची लाईफच हिरो बनवते का नाही, तेव्हा एका गोष्टीवर पक्का विश्वास बसतो. स्वप्न बघितली तरच ती खरी होतात. सलमानच आहे. नमस्कार, मी शिवानी सुर्वे. आज सातारच्या सलमानच्या प्रमोशनच्या निमित्ताने मला सातारला कामाच्या दृष्टीने यायला मिळालं आहे. सो मला खूप चांगलं वाटतं आहे. आणि आमचा हा चित्रपट 3 मार्चला येतो आहे, सर्वत्र प्रदर्शित होणार आहे महाराष्ट्र. जसं तुम्ही वेळला प्रेम केलं, वाळवीला प्रेम केलं, आत्ता तेवढंच प्रेम आमच्या सातारच्या सलमानवरती करा. जसं तुम्ही माझ्यावरती वेगवेगळ्या सिरियल्सच्या निमित्ताने एवढं प्रेम केलं आहे, माझ्या सगळ्या चित्रपटांवरती तुम्ही एवढं प्रेम केलं आहे, पुन्हा एकदा हेच आशा करते की सातारच्या सलमानवरती पण तुम्ही तेवढंच प्रेम. नमस्कार, मी सुयोग गोरे, म्हणजेच तुमचा सातारचा सलमान. येत्या 3 मार्च 2023 सातारचा सलमान तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे. तर प्लीज फटाफट गर्दी करा आणि आपल्या सातारचा सलमान पूर्ण परिवारासोबत जाऊन बघा. नमस्कार, मी हेमंत ढोमे. माझा सातारचा सलमान हा आपल्या साताऱ्यात शूट झालेला चित्रपट 3 मार्चपासून चित्रपटगृहात सगळ्यांच्या भेटीला येतो आहे. हा चित्रपट तुमचं निखळ मनोरंजन करणारा आहे. एंटरटेनमेंट, विनोद, रोमॅन्स, ॲक्शन असं सगळं असलेला हा एक पॅकेज असलेला चित्रपट आहे. या चित्रपटातून एक फार महत्त्वाचं म्हणणं मांडायचं आहे, ते म्हणजे आपण कुठलंही काम करत असताना आपल्या आयुष्यात जेव्हा एक अशी स्टेज येते की निराशा येते आणि आपल्याला असं वाटतं की आता सगळं संपलं, काही माणसं तर आत्महत्या अशा बाजूला ढकलले जातात आणि त्या मोमेंटमध्ये तो डिसिजन घेतला जातो. पण आपण हा विचार करत नाही की घरी कोणीतरी आपलं वाट बघत आहे, घरी आपल्यावर कोणीतरी प्रेम करणारं आहे. आणि याबद्दल बोलणाराच सातारचा सलमान आहे. पण हे सगळं मनोरंजनातून प्रबोधन होत 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 जातं. 3 मार्चपासून चित्रपटगृहात जा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, आपल्या घरच्यांसोबत नक्की जाऊन धमाल एन्जॉय करा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अक्षय टंगसाळे आणि येत्या 3 मार्चला सातारचा सलमान हा चित्रपट आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येतो. अत्यंत विनोदी अशी ही कथा आहे आणि तुम्हाला खूप जास्त मजा येईल. आत्ता मराठी प्रेक्षकांना जे जे काही हवं आहे ते सगळं या चित्रपटात आहे, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की घरातनं बाहेर पडून हा चित्रपट तुम्ही खूप जास्त संख्येने बघा आणि बाकी लोकांना पण बघायला सांगा.